लाज आणणारी एक घटना समोर आलेली आहे। जालन्यामधली घटना आहे। एका प्रेमी युगुलाला जमावाने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बुलढाण्यातील युगुलाला जालन्यामध्ये मारहाण करण्यात आलेली आहे, तर टोळक्यांनी प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण केलेली आहे। महाराष्ट्राला हादरवणारी किळसवाणी अशी ही घटना समोर आली आहे आणि याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारीच अशी ही घटना म्हणावी लागेल। बुलढाण्यातील युगुलाला जालन्यामध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळते, तर जालन्यामध्ये हा प्रकार घडलाय। मारहाणीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। हे प्रेमी युगुल बुलढाण्यातील असल्याचं कळतंय। प्रेमी युगुल एकमेकांना भेटण्यासाठी आलं होतं, यावेळी आलेल्या टोळक्यानं मुलीचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला। यावेळी तरुणीच्या प्रियकरानं टोळक्याच्या पाया पडून मागे हटण्याची विनंती केली, मात्र या मुलीसोबत अतिशय गलिच्छ पद्धतीनं वागत मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय आणि या टोळक्यांना शोधण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकलेला आहे। आपल्या देशातील मुली असुरक्षित असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। नेमकं काय घडलेलं आहे ते आपण बघतोय। खरं म्हणजे ती जी त्या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये ही जी दुर्दैवी घटना घडली, अशा पद्धतीने लोकांनी कायदा हातामध्ये घेऊ नये, कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई निश्चित झाली असती। आणि हे जे काही प्रेम करणारे जे काही ती मुली आणि मुलगा असेल याच्यावर जे काही त्या जे व्हिडिओ पाहिला मी, हे निश्चित दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने कायदा त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे। आणि मला वाटतं की निश्चित याच्याबद्दल कडक कारवाई होईल आणि ज्यांनी हे गुन्हा केला, ज्यांनी मारहाण केली किंवा जे काही व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला आणि त्यानंतर ते कमीत कमी जनतेच्या पुढं माध्यमाच्या माध्यमातून आलेला आहे, त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि याच्यावर कडक कारवाई होईल, त्याच्यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही। या घटनेवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी काय म्हटलंय पाहूया। गंभीर दखल घेतलेली आहे। मी आपल्याला एवढं सांगेन की आजच मी आयजी जालना रिजन आणि एसपी जालना यांना या प्रकरणातले तात्काळ कारवाईचे आदेश दिलेले आहेत। जी मुलं त्या व्हिडिओ क्लिप मध्ये या ठिकाणी दिसतायत त्यांचे सगळी माहिती संकलित करा, त्यांचे सगळ्या मार्गावरती आपल्या टीम रवाना करा असं मी सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे एसपी जालनानी त्यांच्या ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या शोधार्थ टीम रवाना केलेले आहेत, दोन तीन टीम करून त्या पाठवा असं मी सांगितलेलं आहे। मी राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून एवढं आपल्याला या विषयावर बोलण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर आपल्या सोबत आहेत। अर्जुन खोतकर जी काय सांगाल, महाराष्ट्राला लाज आणणारीच अशी ही घटना म्हणावी लागेल, तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? आणि या संपूर्ण घटनेचा आता निषेध करतोच आम्ही आणि तो झालाच पाहिजे। आणि शेवटी महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे अशा घटना निंदनीय आणि निषेधार्थच आहेत। खर तर मी माहिती घेतो या संदर्भामध्ये, हा मतदारसंघ माझ्या मतदारसंघातलाच गाव आहे, त्या भागात घडलेला प्रकार आहे हा आणि 100% याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी बोललेलो आहे। पोलीस अधीक्षकाने ताबडतोब त्वरेने तिथं टीमही पाठवल्या, काही लोकांना ताब्यातही घेतलेला आहे, पोलीस हरकतमध्ये आलेली, पोलीस कारवाई करू लागलेली आहे। परंतु अशा घटनेचा निश्चितपणे सामाजिक पातळीवर आपण सवाने म्हणून विचार केला पाहिजे आणि अजून किती असे अन्याय अत्याचार मुलींनी। खोतकरजी, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, तर त्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत?
नाही मुळामध्ये कायदे कठोरच आहेत आपले, पण कायद्याची अंमलबजावणी आता निश्चितपणे या ठिकाणी कठोरपणे करावी लागणार आहे. आणि मला असं वाटतं की एकदा धडा चांगला शिकवावा लागणार या लोकांना, चांगला धडा शिकवला की अशा लोकांमध्ये आता मी समर्थन त्या गोष्टीचं करत नाही हैदराबादच्या, परंतु हैदराबादच्या घटनेनंतर जे घडलं आणि तिथं जो झालं शूट झाला किंवा तिथं तो काय झाला असेल म्हणजे खरं काय माहीत नाही, परंतु त्याच्यामुळं निश्चितपणे चाप बसला होता. परंतु या घटनेमुळे निश्चितपणे पुन्हा अशा लोकांनी डोकं वर काढल्याचं जाणवतं, तर मला असं वाटतं की जबर चाप बसला पाहिजे या बाबीवर. निश्चितच खोतकरजी धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीला सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. एकंदरीतच या ठिकाणी महाराष्ट्राला लाज आणणारी अशी ही घटना म्हणावी लागेल. एका प्रेमीयुगलाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आलेली आहे. दरम्यान यानंतर या मुलीचं नेमकं काय झालं हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. तर हे युगुल ने आत्ता कुठे आहे हाही प्रश्न विचारला जातोय. आरोपींना पकडण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत आणि पोलिसांचं पथक सुद्धा रवाना झाल्याची माहिती आहे. साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासन जागं झालेलं आहे. पोलिसांचं एक पथक इथं रवाना झालंय. दरम्यान यावर अधिक माहिती आपण घेणारच आहोत. जालन्यामध्ये प्रेमीयुगलाला टोळक्यानं मारहाण केलेली आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ व्हायरल होतोय. पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी ही घटना म्हणावी लागेल आणि यामुळे पुन्हा एकदा मुली किती सुरक्षित आहेत हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. कारण या मुलीसोबत गैरवर्तन झाल्याचं देखील दिसून येत आहे. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे थेट जोडले गेलेले आहेत. माधव काय सांगाल, आत्ताच एक व्हिडिओ आपण बघितलेला आहे, तर ही घटना नेमकी कुठे घडली आहे आणि त्यानंतर ही जी मुलगी आणि मुलगा होता जे प्रेमी युगुल होतं ते बुलढाण्यात असल्याची माहिती आहे, तर ते नेमके कुठले आहेत आणि सध्या कुठे आहेत, कोणत्या स्थितीत आहेत? महाराष्ट्राला सुन्न करणारा आणि अत्यंत संतापजनक हा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती पहिल्यांदा लागला. आपण संपूर्ण चौकशी केली हा व्हिडिओ नेमका कुठल्या परिसरातला होता याचा. आत्तापर्यंत आपण सातत्यानं प्रयत्न करतोय की नेमकं तो परिसरातला कुठला. काही वेळापूर्वी आपला जी माहिती मिळाली की जालना जिल्ह्यातल्या गोंदेगाव परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडला असावा असा अंदाज आहे. आणि त्या अनुषंगानं मी आता SP शी बोलल्यानंतर SPनी एक पथक तयार केलेलं आहे आणि त्या पथकामार्फत त्याच परिसरामध्ये तपासणी सुरू केलेली आहे. महाराष्ट्राच्या समोर अशी घटना कधी येईल असं वाटलं नव्हतं 4 वर्षापूर्वी. माधव तुमच्याकडे आपण पुन्हा एकदा येणार आहोत. दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी आपल्या सोबत आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी. महाराष्ट्राला सुन्न करणारी अशी ही घटना म्हणावी लागेल, तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? नाही, खरं आहे महाराष्ट्राला सुन्न आणि लांछनास्पद अशा प्रकारची ही गोष्ट आहे. ज्या प्रकारे मुलीचा विनयभंग त्या ठिकाणी करण्यात आला याचा अर्थ कायद्याची पोलिसांची भीती या ठिकाणी समाजातल्या अशा प्रकारच्या प्रवृत्तींना अजिबात राहिलेली या ठिकाणी नाही. आणि म्हणून पुरोगामी महाराष्ट्राचा टेंबा मिळवणाऱ्या आमच्या सरक्यांना या ठिकाणी निश्चितपणे शरम वाटली पाहिजे. ताजून जो घटना झाल्यानंतर आपल्या मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर पोलीस प्रशासन जाग झालं ही दुर्दैवाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. कारण पोलीस प्रशासन सतर्क असणं आवश्यक आहे, त्यांचा गुप्तहेर खातं असतं, समाजात इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या गोष्टी घडतात त्याचं तात्काळ त्यांना माहिती मिळत असते. मग यावेळेला नेमकं काय झालं की घटना घडून गेल्यानंतर काही तासांनंतर या ठिकाणी अशा प्रकारचे पोलिसांना समजणार असेल तर या सगळ्या पोलिसांच्या सर्व गोष्टींचा सुद्धा त्या ठिकाणी लेखाजोगा घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मला वाटतं तात्काळ कारवाई करून या ठिकाणी हा प्रश्न सुटणार नाही. कारवाई तर लगेच झाली पाहिजे, जरब त्या ठिकाणी आरोपींना बसली पाहिजे. परंतु या माध्यमातून विचार करण्याची सुद्धा आवश्यकता आहे की वारंवार अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी होत असताना त्या थांबत नाहीत आणि त्यामुळे याच्यासाठी प्रबोधन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. ज्या विकृत मानसिकता प्रवृत्ती या ठिकाणी आहेत त्यांना या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी एखादं अभियान सरकार NGO किंवा मीडियाचे प्रतिनिधी आणि विचारमंथन करून होण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला पोलिसांचा कायद्याचा दरारा त्या ठिकाणी कमी होतोय की काय अशा प्रकारची पण भीती या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या घटनांमधून त्या ठिकाणी होते. आणि म्हणून टोकाची कडक कारवाई त्या ठिकाणी चोपून काढून नव्हे तर यांना त्या ठिकाणी कायद्यामध्ये जेवढी तरतूद असेल
त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना कडक कारवाई करून अशा प्रकारची हिम्मत करण्यास कोणी धजावणार नाही अशा प्रकारचं प्रिकॉशनरी मेजर या ठिकाणी घेणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहेत. चार दिवस चर्चा होते, चार दिवस आमच्यासारखी लोक टीकाटिप्पणी आरोप करतात, पोलीस प्रशासन कडक दाखवतं, तर मला वाटतं लॉंग टर्मला ह्या गोष्टी होणार नाहीत. दरेकरजी अशा घटना पुन्हा पुन्हा घडणार नाही यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. धन्यवाद तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. दरम्यान या ठिकाणी अशा एक घटना ही समोर आली आहे, मात्र अशा प्रकारच्या इतरही घटना घडल्या असतील त्या आतापर्यंत समोर आल्या नसतील असाही एक या ठिकाणी कयास लावला जातोय. दरम्यान या घटनेनंतर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी या घटनेवर नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया. जालना जिल्ह्यामध्ये जी काही घटना घडलेली आहे, व्हॉट्सअपला, फेसबुकला आणि टी व्हीवरती काही बातम्या आलेल्या आहेत, दुर्दैवी घटना आहे. आणि या दोन महिन्यामध्ये अशा प्रकारचे प्रकार जालना जिल्ह्यामध्ये घडू लागले. कॉलेजच्या मुली असतील सुरक्षित नाही आहेत, आणि म्हणून या सरकारच्या काळामध्ये या दोन महिन्यामध्ये ज्या काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत या संदर्भात पोलिसांनी किंवा पोलीस जिल्हा पोलीस प्रमुखांनी दक्ष राहण्याची आवश्यकता. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. माधव, काय सांगाल तुम्ही, ही जी घटना आहे ती नेमकी कुठली आहे आणि हे प्रेमी युगुल कुठलं आहे, कुठून आलं, याविषयी सविस्तर माहिती सांगत होतात, काय सांगाल? परा, जालना जिल्ह्यातल्या गोंदेगाव परिसरातला हा व्हिडिओ असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. गेल्या दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यातल्या काही व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि सर्वप्रथम तो आपल्या हाती साम टीव्हीच्या हाती लागला होता. साम टीव्हीच्या हाती लागल्यानंतर आपण याची पूर्ण शहाणीशा केली आहे की नेमका हा कुठला व्हिडिओ आहे आणि कशा पद्धतीनं ही सगळा गुन्हेगारी ही समोर आलेली आहे. खरं तर हा व्हिडिओ बनवणाऱ्यांचे जी लोक आहेत ते सराईत गुन्हेगार असावेत. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून अशाच पद्धतीनं ते प्रेमी युगुलाला मारहाण करत असावीत, अशा पद्धतीनं त्यांचा छळ करा असावीत असाही अंदाज वर्तवला जातोय. आणि त्या अनुषंगानं पूर्ण तपासणी केल्यानंतर हे लक्षात आलं की जालना जिल्ह्यातलाच हा व्हिडिओ आहे आणि हे जे प्रेमी युगल आहे यापैकी एक जण बुलढाणा जिल्ह्यातला म्हणजे शिंदखेडराजा या परिसरातला आहे आणि एक जण जालन्यातला आहे. पण पोलिसांकडून किंवा जी माहिती आपण आपल्याला मिळालेली आहे त्यांनी असं सांगितलंय की किंबहुना या दोन लोकांची मुलगा आणि मुलीची नावं ही समोर येऊ नयेत कारण त्यांना पुढच्या काळामध्ये त्रास होईल. आणि त्यामुळेच आता ह्या सगळ्या प्रकरणाची अशाच पद्धतीनं तपासणी सुरू आहे. महाराष्ट्राला अत्यंत धक्कादायक, सुन्न करणारी आणि संतापजनक घटना घडत असताना हे सगळे अनेक जण त्या ठिकाणी बघत असावेत असाही तर्क लावला जातोय. कारण आपण जो व्हिडिओ पाहतोय, आपल्याकडे जो साम टीव्हीच्या हाती जो व्हिडिओ लागलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये प्रेमी युगुलाला दोघे जण अत्यंत वाईट पद्धतीनं त्रास देत आहेत, त्यांचा छळ करतायत आणि दुसरीकडे तिसरा व्यक्ती हा व्हिडिओ शूट करतोय. आणि अशाच पद्धतीनं हे तिघांची स्ट्रॅटेजी हे अनेक वर्षांपासून असावी असाही अंदाज पोलिसांना आहे. पोलिसांकडला तो व्हिडिओ आपण दिलेला आहे आणि त्यानुसार आता पोलीससुद्धा तपास करतायत. काही वेळापूर्वीच SP ने सांगितलं आहे की या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आपण एक पथक तातडीनं रवाना केलेलं आहे आणि जे यामधले हे तिघे आहेत ते लवकरात लवकर सापडतील. या व्हिडिओनंतर, या बातमीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला संताप येतोय. महाराष्ट्र हादरला. अशा स्थितीमध्ये आता राजकारण होऊ पाहतं आहे. आत्ताच बबनराव लोणीकर यांनी आत्ता जालन्यातून एक प्रतिक्रिया दिली की गेल्या दोन महिन्यांपासून असे प्रकार होत आहेत. पण असं सांगितलं जात आहे की या परिसरामध्ये जालना जिल्ह्यातल्या जालना शहरामध्ये जे प्रेमीयुगुल असतील किंवा गोंदेगाव परिसरामध्ये जे फिरायला जातात त्यांना अशाच पद्धतीनं त्रास दिला जातो. वेगवेगळ्या पर्यटनाच्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं स्थानिक गुंड तरुणांकडून जे अशा पद्धतीनं अमानुष छळ करण्यासाठी जे सातत्याने तत्पर असतात त्यांच्याकडून असेच प्रकार होतात. मग त्यांच्याकडे ठोस कारवाई होत नसल्यामुळं असे प्रकार अधिक वाढत असल्याचं समोर आलेलं आहे. मात्र सगळ्यात धक्कादायक म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर SP ने का कारवाई केली नाही असा एक संतापजनक संताप जालना जिल्ह्यातले लोक विचारत आहेत. त्यामुळे राज्य सरकार, गृहमंत्री असतील किंवा वेगळ्या पदावरची पालकमंत्री राजेश टोपे असतील, हे या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष घालू असं सांगितलं असलं तरी आता बघावं लागेल की हे जे अमानुष छळ करणारे तीन व्यक्ती आहेत त्यांच्यावर काय कारवाई होते, ते केव्हापर्यंत सापडतात आणि त्यांचा हा काळा चेहरा महाराष्ट्रासमोर कशा पद्धतीने येतं पाहावं लागणार आहे. मात्र आता
तातडीनं SP कडून किंवा जिल्हा प्रशासनाकडून असेल किंवा विभागाच्या पातळीवरून पोलीस महानिरीक्षकाकडून असेल की तातडीनं या सगळ्या तिघांनाही जेरबंद करण्यासाठी स्पेशल पथक नेमणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र हा जास्त वेळ हा जो व्हिडिओ आहे तो जास्त वेळ पाहू शकणार नाही. कारण अशा पद्धतीनं जर होत असले तर महाराष्ट्रातली आई बहीण ही सुरक्षित आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. आणि त्यामुळे राजकीय संतापजनक अशा भावना प्रत्येकाच्या व्यक्त होत आहेत. आपण ही जी घटना आहे याचा फॉलोअप घेतच राहणार आहोत. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर पुन्हा एकदा पाहूयात हा संताप आणणारा व्हिडिओ ज्यामध्ये एक टोळक प्रेमी युगुलाला त्रास देताना पाहायला मिळते. चालू आहे व्हिडिओ चालू आहे. गेलो रे मग गेलो रे दादा प्लीज दादा दादा तुमच्या पाया पडतो मी दादा व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे दादा 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 काय तळ होतो म्हणून आलो मी पाया पडतो तुमच्या. आम्ही काहीच नाही तळ आला म्हणून दादा तुमच्या पाया पडतो मी चालू आहे व्हिडिओ चालू आहे गेलो रे मग गेलो रे दादा दादा प्लीज दादा दादा तुमच्या पाया पडतो मी दादा व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे दादा 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 तळ होतो.